उद्धव ठाकरेंसारख्या देवमाणसाला सोडून घातकींसोबत गेलो अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी दिली. पालघरमधनं यंदा वनगांऐवजी भाजपमधनं आलेल्या राजेंद्र गावित यांना तिकीट मिळालेलं आहे आणि त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदेंचे आमदार श्रीनिवास वनगा हे ढसाढसा रडले. पाहूया. आज जेव्हा जेव्हा माझी चांगली संधी येते तेव्हा मी काय चांगलं काम केलं माणसाने मला देव मानत होते उद्धव साहेब त्यांच्यासारखे नाव घेतात आणि सांगतात की माझं चुकी झालं मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला. हे पालघरचे विद्यमान आहेत शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा. तिकीट कापलं म्हणून नाराजी बंडखोरी किंवा कार्यकर्त्यांकडून दबाव तंत्र अवलंबलं जातं पण तिकीट कापलं गेल्यानंतर वनगांसहित त्यांच्या पत्नी ढसाढसा रडताना दिसल्या. देव माणसाला सोडून आला. उद्धवजी सारखा माझ्यासाठी देव माणूस होता आणि त्यांच्यामुळे मी खरं तर पालघर विधानसभेचा आमदार झाला. पण घातकी माणसं आमच्या सोबत गेला आणि माझा घात झाला. आज मला शब्द दिला होता की त्यावेळेस बंड करताना कोणाच्याही आमदाराचं तिकीट कापणार नाही आणि आज ही अवस्था आमची. आज वेळेस प्रत्येक वेळेस तो राजेंद्र गावितला आयात करायचा तो 10 पक्ष बदलतो. प्रत्येक वेळेस त्यांना संधी दिली जाते आणि माझ्यासारख्या प्रामाणिक माणसांना का डावडलं जातं. ते मी मतदारसंघामध्ये चांगलं काम केलं सगळं केलं एकनिष्ठ राहिला कार्यकर्त्यांशी जुडून राहिला तरी पण मला डावडलं जातं. मला हे पटत नाही. ह्या माणसाबरोबर मी सोबत गेला ही फार मोठी चूक केली मी. बंडखोरीच्या वेळी एकनाथ शिंदेना साथ देऊन सुद्धा माझं तिकीट का कापलं गेलं असा प्रश्न त्यांनी एकनाथ शिंदेना विचारलाय. सत्ता स्थापनेवेळी शिंदे गटासोबत गेलेले आमदार श्रीनिवास वनगांचा डान्स व्हायरल झाला होता. त्याच वनगांवर तिकीट कापल्यामुळे रडण्याची वेळ आल्यानं सोशल मीडियामध्ये विविध चर्चा झडतायत. वास्तविक सत्ता स्थापनेनंतर आपल्यासोबतचा एकही आमदार पडू न देण्याची ग्वाही शिंदेंनी आमदारांना दिली होती पण आमदार वनगांचा पत्ता मात्र कापण्यात आलाय. आत्महत्या करणार असेच बोलतात की माझं आयुष्य संपून गेलं. ज्या माणसाने मला देव मानत होते उद्धव साहेब त्यांच्यासारखे नाव घेतात आणि सांगतात की माझं चुकी झालं मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला. त्यांनी मला शब्द दिलेला 39 आमदारांना त्यांनी पुनर्वसन त्यांचं परत केलं आणि माझ्या मिस्टरांचं काय चुकलं. तर ते काल 2-3 दिवस झाले जेवतच नाही आणि नुसते मरायच्याच गोष्टी दाखवतात. आई समजावते मी सांगते ऐकतच नाही आणि कोणाच्या समोरही नाही. त्यांना आधी सांगितलं की तिकडनं देणार मग तिकडनं नाही मग डहाणू विधानसभा देणार तिकडनं तर ही पण त्यांचं आजपर्यंत नाव नाही आलं त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ते फार दुःखी झालेले आहेत. काय ऐकत पण आहे खोली बंद करून तिकडेच होत आता उठलेले आहेत पण काय माहिती जेवत पण नाही. वनगांचं तिकीट कापून शिंदेच्या शिवसेनेनं भाजपतून आलेल्या राजेंद्र गावितांना तिकीट दिलं. त्याचबरोबर गावितांच्या नावावर 5व्यांदा पक्षांतराचा विक्रम सुद्धा नोंदवला गेला. जिकडे तिकीट तिथे गावित ही बिरुदावली गावितांच्या पक्षांतराला लागली आहे. 2017 आधी गावित पालघर मधून काँग्रेसचे आमदार होते सत्तेत राज्यमंत्री सुद्धा राहिले. 2018 पालघरच्या खासदाराच्या निधनानंतर गावितांने काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला आणि लोकसभेचं तिकीट मिळवून ते भाजपचे खासदार बनले. 2019 पालघरची जागा युतीमध्ये शिवसेनेला सुटली त्यामुळे भाजपचा कमळ सोडून त्यांनी हातात धनुष्यबाण घेतला आणि पुन्हा पालघर मधून शिवसेनेचे खासदार झाले. 2023 शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणं पसंत केलं. 2024 पालघर लोकसभेची जागा भाजपला गेल्यामुळे निकालानंतर त्यांनी धनुष्यबाण सोडून पुन्हा एकदा कमळ हाती घेत भाजपमध्ये प्रवेश केला. आता 2024 विधानसभेला पालघर विधानसभेची जागा शिंदेंना गेली
त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सोडून पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्य बाण हाती घेतलाय. दोन्ही बाजूला तीन पक्ष युती आघाडीत असल्यामुळे काही जागांवर उमेदवार आमचा आणि चिन्ह तुमचं या समीकरणानुसार उमेदवार दिले गेले आहेत. तासगाव मध्ये शरद पवार गटाकडून आर आर आबांचे पुत्र रोहित पाटलांना तिकीट देण्यात आलं. त्यांच्या विरोधात भाजपच्या संजय पाटलांना अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर उतरवलं गेलं. वाळव्यामध्ये शरद पवार गटाचे जयंत पाटील उभे आहेत. तिथे भाजपचे निशिकांत पाटील घड्याळ चिन्हावर अजितदादांचे उमेदवार आहेत. नांदेडच्या लोहा मतदारसंघात भाजपचे प्रतापराव चिखलीकर अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावरून उमेदवारी करतायत. कुडाळमध्ये ठाकरे गटाचे वैभव नाईक आमदार आहेत. तिथे भाजपचे निलेश राणे शिंदेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत. अंधेरी पूर्वेमध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात भाजपचे मुरजी पटेल शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. पंढरपूर विधानसभेत भाजपनं समाधान अवताडेंना तिकीट दिलं. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके काँग्रेसच्या पंजा चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. बारशे विधानसभेत गेल्यावेळी भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यंदा शिंदेच्या धनुष्यावर निवडणूक लढवत आहेत. काही जागांवर जाहीर उमेदवारी देखील बदलल्या गेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यामधल्या चोपडा विधानसभेत ठाकरे गटानं आधी राजू तडवींना तिकीट दिलं होतं. मात्र त्यांच्याऐवजी प्रभाकर सोनवणे यांना आता उमेदवारी दिली गेलीय. या ठिकाणी आता शिंदे गटाचे चंद्रकांत सोनवणे विरुद्ध प्रभाकर सोनवणे यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. मुंबईतल्या अंधेरी पश्चिम विधानसभेत काँग्रेसनं सचिन सावंतांना तिकीट दिलं होतं. त्यांच्याऐवजी आता अशोक जाधवांना संधी देण्यात आली. भाजपचे अमित साटम विरुद्ध काँग्रेसच्या अशोक जाधवांमध्ये आता लढत होईल. संभाजीनगर पूर्वमध्ये आधी काँग्रेसनं मधुकर देशमुखांचं नाव जाहीर केलं होतं. त्या ठिकाणी आता लहू शेवाळेंना तिकीट देण्यात आलं. भाजपचे अतुल सावेंच्या विरोधात काँग्रेसच्या शेवाळेंमध्ये आता लढत होईल. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.